हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता. तुमचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. 10 दिवसांनी जवळजवळ मी आज व्लॉग करते, आणि मधले 10 दिवस आम्ही सगळेच भयंकर आजारी होतो. म्हणजे पहिले तर आमची आरू पडली आजारी. आरूचं झालं की तिच्यामुळे मी झाले, आणि आमचे आहो अजून आजारीच आहेत. गेलेत ते तरीसुद्धा जॉबला. सो त्यामुळे मला थोडं व्लॉग करता आलं नाही, आणि मी नवरात्रीचे उपवास केले होते जसं तुम्हाला माहिती असेल. तर त्यामुळे आणि जास्त विकनेस आला मला. सो अजूनही माझा आवाज तुम्हाला चेंज वाटत असेल, कारण कवर होत आहे मी हळूहळू, पूर्णपणे कवर झालेली नाही आहे. सो त्यामुळे व्लॉग येत नव्हते. आणि एक असते ना ती लिंक तुटलेली कुठेतरी, आणि पुन्हा मी कॅमेरा असं फेस करणं, तुमच्याशी बोलणं, कुठेतरी त्याला एक पुश हवा होता. हो बोला. कुठे काय आहे? आता आऊ तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे. कुठलं गाणं म्हणणार बाळा? कुठलं बघू. असं गाणं म्हणते ती, काहीतरी उगाच नाटक करते. आणि आता लाईट पण गेली आहे. सो मी आत्ता विचार केलेला की पहिले रूम आवरूया, कारण भयंकर मेस झाले जिकडे तिकडे, आणि वेळच नाही मिळाला असं व्यवस्थित लक्ष देण्यासाठी. कारण दिवसभर मी खाली असते, थोडा वेळ दुपारीवरती येते ह्या मॅडमांना झोपवण्यासाठी, त्यावेळेत मग मी आवरते वगैरे. पण आज 2-3 दिवस झालं असं म्हणावा असा वेळ नाही मिळालेला. सो आता ते सगळं क्लीन करेन, कारण ते सगळं क्लीन नसलं तर आपलं पण मन कुठंतरी असं मनाला कुठंतरी समाधान मिळत नाही. सो ते सगळं क्लीन करेन, आणि आजसुद्धा कबड लावेन. आज मी सगळंच करणार आहे असं ठरवलं आहे. सगळं माझं कबड, ड्रेसिंग टेबल, जे जे काही आहे खाली पडले ते सगळं आवरून, रूम क्लीन पुसून वगैरे सगळंच करणार आहे. जमलं तर मी शूट करेन, कारण की तेवढा वेळ तेवढा स्पेस मोबाईलमध्ये असला पाहिजे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आता फायनली आपण. तुमचे मी स्वागत करते अगं बाई. आणि पुढे आणि तुम्ही काय करताय? तुम्ही सोनू माझी इकडे बघायचं, इकडे अरु ह्याच्यात पाहायचं. हा घेतो येतो. काय बोलतेस तू? दाखव भाऊली, दाखव तुझी भाऊली. नाही आहे ती, मंकी आहे. भाऊली आहे ही. मला देतेस काय ग? आता काय म्हणत होती तू? ताप आलाय काय म्हणत होती? काय पाहिजे म्हणत होतीस? ताप आलाय मम्मा, असं करतो. कसं करतो म्हणत होतीस? कसं करतो म्हणत होतीस? तुला व्हिडिओ नाही करायचा? मी कसं म्हणते ग व्हिडिओ मध्ये? कसं म्हणतेस? अगं बाई बाई शोनू माझ्या, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. मी प्राजक्ता, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि मी आरू. तुमचं
नीट नीट म्हणून दाखव ते सॉन्ग. तुला आवडते की नाही ते सॉन्ग? नीट म्हणून दाखव. चंदाने पूछा तारों से, तारों ने पूछा सबसे हे पापा मेरे पापा कसा पापा मेरे पापा. आणि मम्मा साठी गाणार नाही? मम्मा साठी गाणं नाही वेग. मी नाही तुझी. मी नाही. मी जा बाय गच्ची फू. अब्बा तुझे नाव सांग. तुझे नाव सांग आमच्या सबस्क्रायबर्सना. नाही सांगणार नाव. ह्या पोरगीला नाव नाही वाटत. टकली नाव आहे वाटतं हिचं. टकली पोरगी. माझी गट्टी फू. आणि पप्पानी डॉल आणले ते सेम त्या टकल्या पोरगी सारखीच आहे. टकली डॉल आणले पप्पानी. टकली डॉल. आणि त्याचे कान सुद्धा टकल्या पोरगी सारखे. हे बघ हे बघ सांगतो. हे बघा सेम आरू सारखे दिसते ते मंकी. तुझे ते पूर्वीच्या जन्मीचे नातलग असतील ग आरू. हे हे मंकी. कुठे मंकी? तोच आहे मंकी. त्याला मंकी म्हणतात. मऊ आहे का ग? मऊ आहे. पापा मेरे पापा गाणं म्हणून दाखव बाळा. असं तोंडात घालतात का ग सोनू? तू गुड गर्ल आहेस की बॅड गर्ल आहेस? नाही करून देणार. तू आता लहान नाहीस दूध प्यायला. मोठी झालीस तू. काय करतात ताप आल्यावर? काय करतात? काय मिरची? नाही ते शेंगदाण्याचा फोल आहे. तू शेंगदाणा खातीस ना इथं बसून. त्याची फुलं आहेत हे बघा. अशी अशा प्रकारे शेंगदाणे खाते, फुटाणे खाते आमच्या गादीवर. आणि आमची गादी घाण करते ही पोरगी. ही ही टकली पोरगी. ही ही टकली पोरगी. ही टकली पोरगी आमची. आणि हे तिचं टकलं बाळ. सेम आरू सारखं आहे ना. सेम आरू सारखं दिसत. आओ चंदाने पूछा तारसे, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा मेरी पापा. पापा पुढा फोलो काय इकडे फोलो. तर फ्रेंड्स आता वाजलेत रात्रीचे 10:30. आज तारीख आहे 27 ऑक्टोबर 2021. तर खूप दिवसांनी व्लॉग आला. जसं मी सांगितलं चॅनलमध्ये सुरुवातीलाच की आम्ही सगळेच आजारी होतो. फार आजारी होतो. आणि कसं झालं, पहिले मानवेंद्र आजारी पडला स्कूलमध्ये तो जाऊ लागला तेव्हा. त्याच्यानंतर मानसी पडली. त्याच्यानंतर आरू पडली. आणि ही सायकल अशीच पुढे कंटिन्यू झाली. आरू तर एक आठवडाभर इतका ताप होता तिला. भयानक ताप होता. आता आमचे हे येत आहेत आणि आपण त्यांच्यावर प्रँक करूया. प्रँक एक मिनिट. अशा तोंडाची बायको भेटलीस मी काय केलं? माझं बी तोंड तसंच असत. माकड माकडा सोबत लग्न कस वाटतय? बाबांचं माकड ठेव. बाबांचं माकड ठेव. अरू
रुपाळाली ए बाबांचं माकड ठेव माझी कॅप बघा तर मी सांगत होते चॅनेलवर की आपला चॅनल गेल्या वर्षी दिवाळीमध्येच आपण सुरू केलं आणि माझ्या चॅनेलवरचा जो पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये खुद्द माझ्या नवऱ्याने काम केलं त्यानंतर त्याने कामच केलेलं नाही कुठल्या व्हिडिओमध्ये त्यानंतर त्याचा इंटरेस्ट गेला मम्मी बघ मम्मीकडे बघ मला बुवा करतेस मला भीती घाल फ्रेंड्स कालचा व्हिडिओ माझा एडिट करायचा होता आणि ऑब्व्हियसली मी एंड केला नव्हता सो तुम्ही आत्ता एंड करत आहे आत्ता मी असे सगळे कपडे आपली व्यवस्थित फोल्ड करून ठेवत आहे आणि आजचा व्हिडिओ मी ह्याच्यानंतर शूट करेन चला तर मी व्हिडिओ येतच संपूया व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.